नमस्कार, शुभ दीपावली। आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज बऱ्याच दिवसानंतर खरं तर आम्ही कालच एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। आज दिवाळी आपण सगळेजण साजरी करत असताना आजचा जो विषय मी मांडतो आहे तो खरं तर विस्तृतपणानं मांडण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर हा विषय थोडासा सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। मला अपेक्षा आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहात। शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स ज्या असतील त्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। कारण कसं आहे की हा विषय जो आहे हा विषय सर्वसामान्यांच्यासाठी जरी तितका महत्त्वाचा नसला तरी एका समाज घटकासाठी खूप महत्त्वाचा आहे। आपण पहिल्यांदा संगोपन मासिकाच्या या मे महिन्याच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेले एक सत्य घटनेवर आधारित अशी एक स्टोरी मी लिहिलेली होती, ती मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे, ती वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर हा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। मला अपेक्षा आहे की याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असणार आहेत, कारण हा विषय तितकाच जिव्हाळ्याचा आहे, तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच हळवा आहे, तितकाच नाजूक आहे आणि म्हणून आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि नक्की त्याच्याखाली आपल्या कमेंट्स लिहाव्यात। तुमचे काहीतरी मतं याच्यावरती असणार आहेत, तुम्हाला काय वाटते ते लिहा, तुम्हाला जे वाटते त्याच्याबद्दलची मतं तुम्ही व्यक्त करावीत अशी माझी अपेक्षा आहे। चला तर सुरुवात करूया की आता ह्या नेमक्या स्टोरीमध्ये काय घडलेलं होतं, काय ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे ते मी तुमच्यासमोर शेअर करतो। आतापर्यंत आपण संगोपनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन जा की ज्याच्यामुळे आपल्याला शासनापर्यंत हा विषय घेऊन जाणं शक्य होणार आहे की नेमकं ह्या मुद्द्याचं गांभीर्य किती आहे, ह्या भावना आपल्या काय आहेत, आपले विचार काय आहेत आणि हे विचार खरोखरच जे मला वाटतं ते तुम्हाला वाटतं का, हे देखील मला समजून घ्यायचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या या मासिकातल्या या लेखाचं नाव होतं नियतीचा खेळ। मे महिन्यातल्या अंकामध्ये पान नंबर 10 हे प्रसिद्ध झालेलं आहे। ही गोष्टच विचलित करणारी आहे, कशी सुरुवात करावी हेच समजत नाही। एका जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी शशी आणि कांचन हे एकाच महाविद्यालयात शिकत होते। दोघांची ओळख झाली आणि हळूहळू मैत्री झाली। काही वर्षापर्यंत ही मैत्री अधिकच घट्ट बनत गेली आणि पुढे मैत्री प्रेमात रूपांतरित झाली। पण दोघांच्या या प्रेमात जात आडवी आली, पण त्यांचं प्रेम हे केवळ आकर्षणातून निर्माण झाले नव्हते, त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। घरातून निघून गेल्यामुळे दोन्हीकडच्या पालकांनी मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण मुले मिळून आली नाही। या दोघांनी दूरच्या एका जिल्ह्यात आश्रय घेतला, त्या ठिकाणी त्यांनी लग्न केलं आणि संसार सुरू केला। अर्थार्जनाची आवश्यकता असल्याने सुरुवातीला दोघेही नोकरी करू लागले, पुढे त्यांचा संसार रुळावर आला, स्थिरस्थावर झाला आणि फुलला देखील। त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा अशी 3 अपत्ये झाली। संसाराचा गाडा आनंदाने सुरू होता, पण दुधात मिठाचा खडा पडावा तसा अचानक एक दुर्दैवी प्रसंग घडला। एका अपघातात शशीचा दुर्दैवी मृत्यू झाला। शशीच्या अपघाती मृत्यूचा कांचनवर मोठा आघात झाला आणि त्या धक्क्याने तिची शुद्धी हरपली। त्यावेळी त्यांची 3ही मुले अगदीच लहान होती। मोठी राधा 4 वर्षांची तर तिच्या पाठीवरील गुंजन 2.5 वर्षाची आणि छोटा राहुल अवघा 7 महिन्यांचा होता। वडिलांचा मृत्यू आणि आई कोमात असल्याने या लहानग्या मुलांना कोणाचाही आधार नव्हता, त्यामुळे त्यांना अनाथ आश्रमात दाखल करण्यात आले। कांचन शुद्धीवर येईल अशी अपेक्षा होती, पण 4 वर्षे झाली तरीही ती कोमातून बाहेर आली नाही। अखेर एका स्वयंसेवी संस्थेने तिच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली आणि ती त्या संस्थेत दाखल झाली। दिवसामागून दिवस जात राहिले। राधाला तिच्या वयाची 6 वर्षे पूर्ण झाली, तशी तिची बदली मोठ्या मुलींसाठीच्या अनाथ आश्रमात करण्यात आली, कारण ही संस्था केवळ 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी मान्यताप्राप्त होती। त्यानंतर काही दिवसांनी गुंजन 6 वर्षांची झाली तेव्हा तिचीही बदली दुसऱ्याच एका अनाथ आश्रमात करण्यात आली। त्यामुळे कोमात असलेली कांचन एका संस्थेत, मोठी राधा एका अनाथ आश्रमात, आता गुंजन दुसऱ्याच अनाथ आश्रमात, तर त्यांचा भाऊ राहुल वेगळ्याच अनाथ आश्रमात, अशी कुटुंबाची ताटातूट झाली। दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष निघून गेले। दुर्दैवाने किंवा परिस्थितीने वेगळे केलेल्या या भावंडांना पुढे एकत्र करण्यासाठी कोणत्याच यंत्रणेने प्रयत्न केले नाही। ही भावंडे बरीच वर्षे एकमेकांना भेटली देखील नाहीत। तिन्ही भावंडे वेगवेगळ्या संस्थेत लहानाची मुक्ती होत होती। अनाथपणाचं जगणं खरंच किती दुर्दैवी असतं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। एका सुखी समाधानी कुटुंब पण एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं आणि अख्खं कुटुंब विखुरलं गेलं। बरं, परिस्थितीने घाव घातले, पण अनाथांना आश्रय देणाऱ्या अनाथ आश्रमाने या मुलांच्या कुटुंबाचा विचार तरी केला का?
बाल हक्कांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि विभागातील अधिकारी लोकांनी भावंडांना एकत्र करण्याचा प्रयत्न तरी केला का? कागदावरच भावंडे होती पण ती लहानपणापासूनच अगदीच एकमेकांच्या संपर्कात आली नाहीत। पण नियतीचा खेळ पहा, पुन्हा एकदा एक वादळ या मुलांच्या आयुष्यात आलं आणि विखुरलेली भावंड पुन्हा भेटायची वेळ आली, पण तरीही अडचणीची कडी काही तुटली नाही। निराधार किंवा बेवारसपणे कोमात असलेली कांचन त्या स्वयंसेवी संस्थेत असूनही श्वास घेत होती। तिची सेवा त्या संस्थेने अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू ठेवली होती। त्यांना आशा होती की एक दिवस कांचन शुद्धीवर येईल, परंतु त्यांची कोणतीही माहिती तिच्या मुलांच्या संस्थेत किंवा त्या मुलांना नव्हती। कांचन शुद्धीवर येईल अशी अपेक्षा असताना तसं काही झालं नाही आणि एक दिवस कांचन कोमात असताना तिचा श्वास बंद झाला। तिने या जगाचा निरोप घेतला, तसे तर गेल्या 17 वर्षात तिचं अस्तित्वही नसल्यातच जमा होतं, पण तिच्या जाण्याने पुन्हा एकदा तिच्या मुलांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होणार होत्या। झालं असं की कांचनचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांचा शोध सुरू झाला। त्यावेळी या संस्थेने ती ज्या दवाखान्यात ॲडमिट होती त्या दवाखान्याशी संपर्क केला, तेव्हा त्यांना समजले की कांचनला 3 मुले होती आणि त्यांना अनाथाश्रमात दाखल केले होते। हा शोध त्या पहिल्या अनाथाश्रमापर्यंत येऊन पोहोचला आणि तिथून ही शोध मोहीम राहुलपर्यंत जाऊन पोहोचली। त्यावेळी राहुल 17.5 वर्षांचा होता आणि एका अनाथाश्रमात राहत होता। राहुलला सोबत घेऊन त्याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तिचा मृत्यूचा दाखला राहुलच्या कागदपत्रांना जोडण्यात आला। आता राहुल ज्या अनाथाश्रमात होता त्या अनाथाश्रमात त्याच्या आईचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती आणि त्यांच्या 2 बहिणींचा शोध सुरू झाला होता। खरं तर त्या याला खूप उशीर झाला होता, परंतु शोधात शोध करताना राहुलच्या 2 बहिणी मिळून आल्या। 17 वर्षांच्या कालावधीनंतर ही भावंड एकमेकांना बिलगली होती। मोठी बहीण राधा आता स्वतःच्या पायावर उभी राहिली होती, त्यामुळे तिने या 2 भावंडांचा ताबा स्वतःकडे घेतला आणि ही 3 भावंडे एकत्र राहू लागली। लहानपणापासून 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोठ्या 2 बहिणींची कोणाच्या तरी आधाराशिवाय अनाथाश्रमातच त्यांचं आयुष्य व्यतीत केलं होतं। त्यानंतरही वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून शिक्षण घेत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते। अशातच शासनाने अनाथ आरक्षणाचा शासन निर्णय लागू केला होता आणि त्यामुळे या शासन निर्णयाचा लाभ मिळेल आणि त्याचे आपण हक्कदार आहोत, त्यातून आपल्याला नोकरी मिळेल अशी आशा निर्माण झाली होती। राधाने 3 भावंडांसाठी अनाथ प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रस्ताव सादर केले, परंतु दुर्दैवाने या अनाथ प्रमाणपत्रासाठी राहुल हा एकटाच पात्र ठरत होता, कारण जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा एकटा राहुल 17.5 वर्षांचा होता। बाकी 2 बहिणी या 18 वर्षांहून मोठ्या होत्या। परंतु या प्रकरणाचा आढावा घेताना ही बाब स्पष्ट होत होती की या मुलांना अनाथ आरक्षणाचे हे खरे हक्कदार होते आणि खऱ्या अर्थाने त्यांना त्याची गरज होती, परंतु अनेक अर्ज विनंत्या आणि परिस्थितीचा पाडा वाचूनही राधाला अनाथ प्रमाणपत्र मिळाले नाही। आता राधा एकूणच आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे निराश झाली होती। तिच्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर माजवले होते, पण या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? आता आपली भावंडे आपल्या सोबत आहेत एवढेच समाधान तिच्याजवळ होते, पण तरीही तिने जिद्द सोडली नाही। तिने उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवली, 2 भावंडांचे शिक्षण सुरू आहे, पण एकंदरीत या तिघांच्या बाबतीत बाल हक्कांच्या संदर्भात ज्या त्रुटी राहिल्या त्याचा विचार फार महत्वाचा आहे। एकतर भावंडांना बालन्याय व्यवस्थेत आणल्यानंतर विभक्त करायला नको होते, आजही बहीण भावंडांसाठी एकत्र संस्थांची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी अशी अनेक भावंडे वेगवेगळ्या संस्थांमध्ये राहत आहेत, त्यांची ही ताटातुटीची परिस्थिती सोबतच्या व्यवस्थेकडून होत आहे याचा विचार करण्याची गरज आहे। 17 वर्षे म्हणजे संपूर्ण बालपण अनाथपणाने हिरावल्यानंतर कोमात असलेली आईचा मृत्यू तिच्या मृत्यूचा पुरावा समोर येतो आणि त्यामुळे अनाथ आरक्षणासारख्या शासकीय योजनांचा लाभ या भावंडांना मिळत नाही। या संदर्भातही सामाजिक कायदा आणि सामाजिक जाणीवेतून विचार करण्याची आवश्यकता जाणवते। अत्यंत लहान वयात संस्थेत दाखल झालेल्या या अनाथांना जर सांभाळणारे कोणीच नाही असे रेकॉर्ड होते तर त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न का झाले नाहीत आणि आजही अशा संस्थांमध्ये अशाच परिस्थितीत असणाऱ्या अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न का होत नाहीत हे प्रश्न या निमित्ताने प्रभावीपणे समोर येतात। बाल हक्क संहिता स्वीकारण्याला 3 दशकांचा कालावधी लोटला असताना आजही अशी प्रकरणे समोर येत आहेत, तर व्यवस्थेमध्ये अद्याप बरेच काम होणे बाकी आहे। बाल हक्कांची ही घुसमट लवकरात लवकर संपेल आणि बाल हक्कांनी समृद्ध समाज निर्माण होईल यासाठी बाल हक्क चळवळ समाजात रुजली पाहिजे। आज संस्थांमध्ये असलेल्या मुलांच्या बाबतीत पुन्हा राधा गुंजन आणि राहुल सारखी परिस्थिती होऊ नये यासाठी
प्रत्येक बालकाचा वैयक्तिक काळजी आराखडा काळजीपूर्वक तयार करायला हवा. कोणतेही मूल हे संस्थेत कमीत कमी काळ राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अनाथ असलेल्या मुलांना पर्यायी कुटुंब मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भावंडांना एकत्र कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे. तरच राधाच्या मनातील प्रश्नांची दखल घेतली गेली असं होईल. बघा पटतंय का? असा हा एकंदरीत लेख नियतीचा खेळ या नावानं प्रकाशित झालेला आहे. मूळ मुद्दा ह्या अनुषंगाने मला जो मांडायचा आहे त्यातले काही मुद्दे ह्याच्यामध्ये स्पष्टपणानं दिसतात. जो संस्थेमध्ये मुलं जी आहेत ही वर्षानुवर्ष संस्थेत राहतात, संस्थांच्या मध्ये देखील त्या मुलांना कुटुंब मिळवून देण्यासाठी प्रयत्न का होत नाहीत यावर देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. पण मला हा एक मुद्दा जरी मांडलेला असला तरी दुसरा मुद्दा जो आहे तो आज नव्यानं समोर आला आहे. हा विषय आपण निश्चितपणानं समजून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. ह्या स्टोरीमध्ये, ही सत्य घटनेवरती आधारित असणारी स्टोरी आहे, ह्या स्टोरीमध्ये आपल्याला काय भावना वाटल्या, आपले विचार काय आहेत, आपल्याला ही गोष्ट कशी वाटली आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा होणं अपेक्षित आहे हे लिहायला मात्र विसरू नका. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. कोणतेही चार्जेस नाही आहेत त्यामुळं हे तुम्ही निःशुल्कपणाने बघत आहात. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या अंकामध्ये.